काल राज ठाकरेंची पुण्यात दुसरी सभा झाली। यावेळी राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांपासून ते मोदींपर्यंत सर्वांवर टीकास्त्र सोडली आहेत। नोटबंदी, इतिहासातून शिवाजी महाराजांचा धडा काढणं, पुण्यातले पार्किंग या सगळ्या विषयांवर राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। उमेदवार काम करणार की नाही या एकाच निकषावर निवडणूक लढवली पाहिजे। आमदार कोथरूडचा हवा की बाहेरचा तुम्ही ठरवा असं म्हणत आर्थिक मंदीवर देखील राज ठाकरे बरसले। पाहुयात पुण्याच्या सभेत राज ठाकरे नेमकं काय म्हणाल्यात। मतदारसंघामध्ये मला असं वाटतं पहिला सगळ्यात महत्वाचा निकष हा एकच लागला पाहिजे, असलेला उमेदवार काम करणारा आहे माझ की नाही काम करणार आहे, या एकाच निकषावरती निवडणुका झाल्या पाहिजेत। आणि कोथरूड मधली निवडणूक तर अत्यंत सोपी आहे, इथला होणारा आमदार हा आपल्या कोथरूड मधला हवाय का बाहेरून आलेला हवाय एवढाच निर्णय फक्त कोथरूड करता करायचा आहे। तुम्ही हाक मारल्यावरती तात्काळ ओ देणारा माणूस असेल तो जो जवळचा माणूस, निवडणुकीनंतर उद्या चंद्रकांत पाटील हाताला तरी लागणार का तुमच्या? पण नाही, या अशा गोष्टी घडतात याचं कारण तुम्हाला गृहित धरलेलं असतं। आम्ही कोणताही माणूस टाकला तरी या सगळ्या गोष्टी होतील। आता मी तुम्हाला जे सांगतो आता या सगळ्या निवडणुका चालल्या आहेत, मी या माझ्या प्रचार सभेमध्ये मी ओरडून ओरडून सांगतोय आपल्याला अजून अंदाज येत नाही आपण कुठे चाललोय। आता आता एकूणच देशाची परिस्थिती काय आहे मी कालच्या माझ्या एका सभेमध्ये मी सांगितलं। काल डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान यांचं काल एक भाषण झालं, ती पत्रकार परिषद होती का मला कल्पना नाही त्याची, पण डॉक्टर मनमोहन सिंग एक विद्वान माणूस, एक मोठा अर्थतज्ञ ज्याची जगामधल्या ऑक्सफर्ड असेल केम्ब्रिज असेल नाही तर मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये ज्यांची वाहवा होते, ज्यांची तारीफ होते, ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी ती लोक आतुर असतात, आज ज्यावेळेला मनमोहन सिंग सारखी व्यक्ती ज्यावेळेला सांगते ना, काल मी म्हणतो माझ्या काळजात धस्स झालं। आणि काल मनमोहन सिंग यांनी, आत्ता ते नोबेल पारितोषिक विजेते बॅनर्जी, त्यांनी पण तेच सांगितलं। मनमोहन सिंगांनी सांगितलंय की या देशामध्ये मंदी तुम्हाला अजून अंदाज येत नाही, मंदीचा मंदी सुरू झाली आहे, मंदीने अजून तुम्हाला आवडलेलं पण नाही आहे। हे जे काय आत्ता झाले ना ही सुरुवात आहे, त्यांचं वाक्य इतकं भयानक वाक्य होतं आणि त्यांनी असं सांगितलं की या मंदीचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसणार आहे। महाराष्ट्रामधले उद्योगधंदे हे बंद होणार आहेत, सगळ्यात जास्ती परिणाम हा त्याच्यावरती होणार आहे। म्हणजे केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः सांगितलेली गोष्ट की गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामधले जवळपास 5 लाख उद्योग बंद झाले, 5 लाख। एक जागा तर दाखवा मला, एक बाजू तर दाखवा की ज्याच्यामध्ये आम्ही समाधान मानायचं। आता आमच्या पाठ्यपुस्तकामधनं शिवाजी महाराजांचे धडेच वगळण्यात येतात म्हणे, काहीतरी एक इंटरनॅशनल बोर्ड नावाची काहीतरी गोष्ट स्थापन केली सरकारने ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा धडेच काढून टाकतात म्हणे, कालचीच बातमी आहे। अहो आमचा हा महापुरुष हा जर समजा नसता ना आपण तरी कुठे असतो? आम्ही आमचा इतिहास सांगत नाही आहोत, आम्ही शिवछत्रपतींचा इतिहास सांगत नाही आहोत, आम्ही संभाजीराजांचा इतिहास सांगत नाही आहोत, आम्ही आमच्या पेशव्यांचा इतिहास सांगत नाही आहोत, आम्ही कसलाच इतिहास सांगत नाही आहोत। आम्ही पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना, आम्हाला काही माहितीच नाही पुढच्या पिढ्यांना,
पुढच्या पिढ्या काय सांगणार आहेत? आणि जर समजा भारताचा इतिहास जर समजा तुम्ही बघितला तर भारताच्या इतिहासामध्ये कोणत्याही राज्याला इतिहास नाही जो महाराष्ट्राला इतिहास आहे. आणि त्या इतिहासाचा आम्ही काय करतोय? तर हे राज्य सरकार आता हे गडकिल्ले लग्न समारंभांसाठी देणार आहेत. म्हणजे या गडकिल्ल्यांवरती आता लग्न समारंभ होणार, जेवणावळी घातल्या जाणार, उद्या दारू दिली जाईल. आणि सरकारला कोणी विचारतच नाही. हे अशा प्रकारचे निर्णय ज्या वेळेला घेतले जातात त्याचा अर्थच असा, सत्ता डोक्यामध्ये गेली. आणि राज्यकर्त्यांच्या ज्या वेळेला सत्ता डोक्यामध्ये ज्या जाते ना, तेव्हा राज्यकर्त्यांना वटणीवरती आणण्यासाठी फक्त एकच गोष्ट असते, ते म्हणजे सक्षम विरोधी पक्ष जोपर्यंत तिथे बसत नाही तोपर्यंत सरकार टाळ्यावरती येत नाही.